अमित शहाच्या भेटीपासून थांबवले पोलिसांच्या कार्यकर्त्यांना गराडा. रयत संघटनेचे कार्यकर्ते नजर कैदेत. उसाला प्रतिटन 5,500 रुपये मिळाले पाहिजेत. उसाची काटामारी थांबली पाहिजे. अतिवृष्टी पुरस्थितीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा निपक्षपणे सर्वे करून भरपाई मिळावी यासह विविध मागणीसाठी रयत संघटनेतर्फे वर्षभरापासून सर्वत्र आंदोलन करीत आहे. पण अद्याप मागणी मान्य झालेली नाही. शिवाय मुख्यमंत्र्यांनी ही भेट देण्याचे केवळ आश्वासन दिले. त्यामुळे शनिवार दिनांक 28 बेळगाव येथे येणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी जाणार होते. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नजर कैदेत ठेवले. दिवसभर उपनिरीक्षक अनिल कुंभार व सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या गराडा घातला होता. तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी अभिजित गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी गेल्या हंगामातील उसाला प्रतिटन 300 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा. सन 2022 आणि 23 हंगामासाठी प्रतिटन 350 आणि शासनाने 2,000 रुपये द्यावेत. ऊस तोडणी कामगारांनी ट्रक चालक शेतकऱ्यांकडून पैसे उकळतात. याबाबत प्रशासकीय समितीने तातडीने कार्यकारवाई करावी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी. शॉर्ट सर्किटने झालेल्या उसाला नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागणीचे निवेदन गायकवाड यांच्यामार्फत अमित शहांना देण्यात यावे असे मनोगत राजू पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी रमेश पाटील, नितीन कानडे, उमेश भारमल, सर्जेराव हेगडे, भगवंत गायकवाड, प्राध्यापक हालप्पा ढवणे, सागर पाटील, शिवाजी वाडेकर, मयूर पोवार, अशोक लाखे, महावीर पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. एकच आहे की शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, गोरगरिबांना न्यायला मिळालं पाहिजे. कारण एवढी महागाई वाढली आहे. विचार केला तर घरातला गॅस 4,500 रुपयावर गेलेला आहे. आज पेट्रोल डिझेल वाढलेला आहे, डाळी वाढलेली आहे, स्वयंपाकचं सगळं वाढलेलं आहे. आणि एवढं वाढलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांच्या उसाचा दर असेल, माळवा असेल, भाजीपाला असेल, याला कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही. आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. आणि ते आंदोलन आपल्याला वेळोवेळी जे भाजपचं सरकार आहे ते दाबायचा प्रयत्न करतंय. आणि तेव्हा आमचं त्यांना सांगणं असं आहे की सातत्यानं अमित शहा साहेब तुम्ही आलेला आहात आणि पक्षाच्या जरी कार्यक्रमाला असला असा तर पक्षात सुद्धा शेतकरीच आहेत. मग कुठल्याही पक्षात असतील, कुठल्याही जाती धर्मात शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यासाठी निर्णय घ्यायला पाहिजे. कारण पंतप्रधान जे प्राईम मिनिस्टर जे या देशाचे, त्यानंतरचे 2 नंबरचे मंत्री म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आहे. तेव्हा तुम्हाला आमचं सांगणं असं आहे रयत संघटनेच्या वतीनं, या माध्यमांच्या वतीनं, तहसीलदार साहेबांच्या थ्रो आणि PSI साहेब येत आहेत, सगळ्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सांगणं एवढंच आहे की शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे. आणि साहेब, प्रत्येक वेळी आम्ही तुमच्या विनंतीला मान दिला आहे. इथून पुढच्या काळामध्ये जर आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर तीव्र प्रकारचं आंदोलन करू आणि त्या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी शासनावर आणि सरकारवर असेल. एवढी सर्वांनी त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळी आमचं कोणत्या नाही कोणत्या कारणानं आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चाललेला आहे, दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तेव्हा आम्ही इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळी सहकार्य केलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही ऐकणार नाही. कुठल्याही प्रकारचं रस्त्यावर उतरून जोपर्यंत शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वांना न्याय मिळत नाही तोपर्यंत रयत संघटना कदापि गप असणार नाही. मी एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आम्ही तुम्हाला निवेदन देतो. ते निवेदन मुख्यमंत्री असतील, जिल्हा पालकमंत्री असतील किंवा या भागाचे मंत्री असतील, तहसीलदार असेल, जिल्हाधिकारी, या सगळ्यांना तुम्ही आमच्या वतीनं पोहोचवावं आणि लवकरात लवकर निर्णय व्हायला पाहिजे असं मी तुम्हाला आमच्या रयत संघटनेच्या वतीनं विनंती करतो.